जाहीर सभेला प्रचंड अशी गर्दी तिथे उपस्थित झालेली होती. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना जशी गर्दी असायची तसाच आशीर्वाद जनतेने कोल्हापूरला एकनाथजी शिंदे यांना दिलेला आहे. तिथे खास करून महिलांचं मतदानामध्ये सहभाग वाढावा आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विविध योजना राबवत असताना ज्या अडचणी येतात त्यातून सरकार त्यांच्या पाठीशी आहे याचा संदेश जावा याच्यासाठी शिवदुर्गा मोहीम ही आयोजित करण्यात आलेली आहे. त्याच्याही संदर्भात मी तिथे सभेत सांगितलं आणि आत्ता 24 तारखेला संभाजीनगर या ठिकाणी शिवदुर्गा मोहिमेचा भाग म्हणून संभाजीनगरच्या लोकसभा मतदारसंघाचा मेळावा होणार आहे आणि 4 मार्चला पुणे जिल्ह्यामधले शिरूर मावळ हे लोकसभा मतदारसंघ आणि पुणे शहर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या महिला आघाडीच्या आणि जिल्ह्यातल्या आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या एक मेळावा तिथे देखील 4 मार्चला सकाळी 11 वाजता होणार आहे. आणि त्याचबरोबर मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे शिवसैनिकांना विविध विभागामधल्या कामाच्याबद्दलच्या अडचणी येतात त्याचं निराकरण करण्याच्या दृष्टीने सुद्धा एक बैठक मी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याबरोबर घेणार आहे. त्याच्यात येणारे मुद्दे सगळे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पाठवणार आहे. त्याचबरोबर पुणे शहरातल्या वाहतुकीच्या प्रश्नावरती बैठक आपण घ्यायला पाहिजे असं मी माननीय मुख्यमंत्र्यांना सुचवलेलं आहे. ते त्यांनी मान्य केलेलं आहे आणि लवकरच ती बैठक शक्य झालं तर येणाऱ्या अधिवेशनाच्या मधल्या काळातसुद्धा तशी बैठक घेण्यामध्ये येईल. हे मुळामध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे की जसं ती घटना घडली आणि एका ड्रग माफियाला अटक होऊन त्याच्यामधून जेव्हा धागेदोरे आम्ही योग्य त्या पद्धतीने शोधून काढू अशा प्रकारचं खात्री देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री यांनी दिली. स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणखीन आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना या संदर्भात काय काय त्रुटी आहेत याची व्यवस्थित कल्पना आहे. ससूनमधले जे गैरव्यवहार आहेत किंवा काही मर्यादा आहेत त्याच्या तपासणीसाठीसुद्धा एक वैद्यकीय विभागामधल्या अधिकाऱ्यांचं कमिटीसुद्धा नेमण्यात आलेली आहे. अजितदादांनी तर जास्त लक्ष दिलंच पाहिजे परंतु हे लक्ष देत असताना खास करून नवीन जे आपले पोलीस आयुक्त आलेले आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे मोहीम हाती घेतलेली आहे. त्याचबरोबर दिल्लीपर्यंत धडक मारून त्यांनी जे लक्ष दिलं त्यातून एक स्पष्ट दिसतं आहे की आता ड्रग्सचं जे संपूर्ण व्यापार आहे तो स्थानिक राहिलेला नाही, तो एका शहरापुरता राहिलेला नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा गुन्हेगारीचं मोठं जाळं तयार झालेलं आहे. आणि त्या दृष्टीने पुणे शहर जे मधले पोलीस जे पुढाकार घेत आहेत तो महत्त्वाचा आहे आणि तो आवश्यक आहे, स्वागतार्ह आहे. परंतु या लोकांना लवकर दोषारोपपत्र तयार करून त्याच्यामध्ये जामीन मिळणार नाही, शिक्षा होईल या सगळ्यांना, या दृष्टीनेसुद्धा पावलं उचलली जाणं गरजेचं आहे. आणि यावेळच्या सभागृहामध्ये जरी लक्षवेधी किंवा प्रश्न होणार नसले तरीसुद्धा प्रस्तावांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष वेधेल अशी मला खात्री आहे. माझ्या दृष्टीने जमेची बाजू अशी आहे की मराठा आरक्षणाच्या विधेयकावरती बोलत असताना मराठा समाजाला नोकऱ्या कधी मिळणार ते सांगा हे माननीय उद्धवजी ठाकरे बोलले. परंतु त्यांनी या विधेयकाबद्दल एकनाथजी शिंदे यांचं जे स्वागत केलं ती एक अतिशय चांगली अशी राजकारणातली नांदी आहे असं मला